नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र आणि त्यातील आपलं पाचवं प्रकरण चालू आहे समकालीन भारत सुशासन। समकालीन भारतातील सुशासन हे पाहत असताना गेल्या पाठामध्ये आपण सुशासना संबंधीची माहिती बघितली, त्याची उत्पत्ती आणि अर्थ देखील पाहिला आणि शिवाय सुशासनाची मूल्य आपण फलकावरती आकृतीच्या माध्यमातून बघितली। त्यातलं सुशासनाच्या मूल्यातलं पहिलं मूल्य म्हणजे सहभागात्मक। आता सहभागात्मक हे एक सुशासनाचं मूल्य आहे। त्याच्याबद्दल बघितलं आपण की पारंपरिक लोकप्रशासनातून आधुनिक प्रशासनाकडे वाटचाल होत असताना हळूहळू सुशासनाच्या दिशेने जे देशाचे कारभार चालू आहे विविध देशातील, म्हणजे जगत आता सुशासनाच्या दिशेने चालू आहे, तेव्हा तिथं बघा पारंपरिक लोकप्रशासनामध्ये जे दफ्तर दिरंगाई लागणीचा कारभार आणि भ्रष्टाचाराची काही वैशिष्ट्य असलेला जो पारंपरिक पद्धत होती प्रशासनाची, त्यात बदल आणि सुधारणा घेऊन त्या जागी प्रतिसाद देणार आणि जबाबदार आणि सहभागास वाव देणार आणि समतेवर आधारित असं लोकप्रशासन निर्माण करणे हाच सुशासनाचा खरा उद्देश आहे। त्यालाच आपण या नव्या दृष्टिकोनाला सुशासन असं म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये गुड गव्हर्नन्स असं म्हणतात। सुशासन गुड गव्हर्नन्स त्यातलाच हा मुद्दा, म्हणजे आता नागरिक केंद्रित लोक प्रशासन झालं पाहिजे, समतेची तत्व त्यामध्ये समतेवर आधारित असलं पाहिजे, सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभागाला वाव मिळाला पाहिजे समाजातील प्रत्येक घटकाला, आणि शिवाय ते प्रतिसाद देणारा आणि जबाबदारीनं वागणारं शासन असलं पाहिजे, त्याला आपल्याला सुशासन असं म्हणता येईल। आपण गेल्या पाठामध्ये देखील बघितलं होतं, परंतु आता सुशासनाची मूल्य पाहत असताना पुन्हा एकदा मला सुशासन म्हणजे काय हे समजून सांगणं गरजेचं आहे। पारंपरिक पद्धतीनं चाललेल्या प्रशासनामध्ये जे काही लालफितीचा कारभार दफ्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता, हा भ्रष्टाचार नष्ट करून नवा दृष्टिकोन आता प्रशासनाचा समोर ठेवलेला आहे आणि त्याला सुशासन गुड गव्हर्नन्स असं की आपण प्रकरण शिकतोय सुशासनाचं आणि तुम्हाला सुशासन म्हणजेच काय हे म्हणून मी वारंवार ही व्याख्या तुम्हाला सांगतो। सुशासन कसं असलं पाहिजे, जबाबदार, एक नवा दृष्टिकोन प्रशासनाचा, समतेवर आधारित, सर्वांनाच सर्वांचं सहभागित्व आणि शिवाय जबाबदार, अशा प्रतिसाद देणार नागरिकांनी त्यांच्या समस्यांची हाक दिली असता प्रशासनानं त्याला ओ देणं, त्याला प्रतिसाद देणं हे सुशासनामध्ये अपेक्षित आहे। आणि अशा प्रकारचं जे शासन आहे त्याला आपण सुशासन म्हणतो। त्याची मूल्य आपण म्हणतोय ती म्हणजे पहिलं सहभागात्मक, हा सुशासनातील महत्वाचा घटकांपैकी एक घटक आहे। या मूल्यांवर सुशासन आधारित आहे, त्यात सहभागित्व असलं पाहिजे। सहभागात कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो, मग ती लोकशाही अमेरिकेतील असो लोकांची किंवा भारतातील लोकशाही असो, या लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग अतिशय गरजेचा असतो आणि लोकांच्या सहभागावरती त्या त्या देशातील लोकशाहीचं यश अवलंबून आहे, यश ठरतं। म्हणून लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे, म्हणूनच सुशासनामध्ये सहभागात्मक हे मूल्य पहिलं मूल्य दिलं गेलेलं आहे। जनतेचा आवाज म्हणजे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात, शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते, याला सहभागात्मक। थोडक्यात सांगतो, पुस्तकी भाषेपेक्षा
आपल्याला व्यवहारिक भाषा लवकर आकलित होते आणि आकलन होणं गरजेचं आहे. केवळ प्रशासन चालत असताना फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काचबंद संस्कृतीमध्ये राहून आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरून प्रशासन चालत नाही, तर लोकांचा सहभाग त्या प्रशासनामध्ये वाढला पाहिजे. एखादी विकासाची योजना कोणासाठी करायची, ती तिथल्या नागरिकांसाठी करायची, मग त्यांना विचारायला नको का बाबा हे किती करायला पाहिजे, किती प्रमाणात करायला पाहिजे, याला जागा किती हवी आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजेत ना. लोकांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे, कारण त्या शेवटी प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे. लोकांसाठी कोणासाठी प्रशासन? लोकांसाठी. मग त्यांचा सहभाग नको का, त्यांचा विचार नको निर्णय प्रक्रियेमध्ये? म्हणून इथं निर्णय प्रक्रियेमध्ये, शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोकांना संधी मिळाली पाहिजे. हे सहभागात्मक सुशासनाचं तत्व आहे. शिवाय दुसरं तत्व आहे ते म्हणजे कायद्याचं राज्य. आता कायद्याचं राज्य ही तर संकल्पना खूप जुनी आहे. अगदी भारताच्या संविधानामध्ये सुद्धा कायद्याचं राज्य, भारताच्या संविधान कायद्याचं राज्य किंवा कायद्याची कायद्याच्या राज्याची संकल्पना आपण ब्रिटनच्या संविधानावरून घेतलेली आहे. मग कायद्याचं राज्य काय? कायद्यामध्ये सगळे समान. संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि या कायद्याचे राज्य हे सुशासनाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच ठिकाणी सुशासन असू शकतं जिथं कायदा असू शकतो, संविधान असू शकतो. म्हणून हे सुशासनाचं मूल्य आहे, कायद्याचं राज्य. संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवण्याचं काम करतात. मग भारताच्या संविधानामध्ये जी काही मूल्य आहेत दिलेली, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, ही मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्य तत्व आहे. एकता, एकात्मता, बंधुता ही मूल्य. आणि ही मूल्य काय करतात? प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला मार्गदर्शन करायचं काम करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते, हेच तर कायद्याचं राज्य. कायद्यासमोर सर्व समान, इक्वॅलिटी बिफोर लॉ, रूल ऑफ लॉ. कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य म्हणजे काय? संविधान असलं पाहिजे आणि संविधान प्रशासन करणाऱ्यांना, शासन चालवणाऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम. कायद्यासमोर सगळ्यांना समान वागणूक मिळते. न्याय आणि योग्य राज्य व्यवस्थेत लोकांच्या हक्कांची हमी दिली जाते. जिथं न्याय आणि योग्य वातावरण असतं त्या देशामध्ये, तिथं लोकांच्या हक्कांची हमी मिळते. ते हक्क केवळ संविधानात असून जमत नाही, तर त्याच्या हक्कांची हमी देखील मिळाली पाहिजे. म्हणून आपल्या देशाच्या संविधानामध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले जरी असले, तर त्यातला 6वा अधिकार जो आहे घटनात्मक उपाय योजनेचा, हा वरच्या 5 अधिकारांचं, मूलभूत अधिकारांचं संवर्धन आणि संरक्षण करतो. भारतातील जनतेच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. म्हणजे इथं आम्हाला हक्कांबद्दल हमी मिळते. त्यामुळे सुशासनामध्ये कायद्याचं राज्य हे अतिशय महत्वाची बाब. पुढचा मुद्दा आपल्याला पारदर्शकता, ट्रान्सपरन्स. अनेकदा वर्तमानपत्रातून आपण पाहतो अलीकडे सरकार खूप पारदर्शी झाले, अमुक सरकार खूप पारदर्शी आहे, अमुक सरकार खूप पारदर्शी आहे, पाश्चात्य देशांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली, त्याला कारण म्हणजे पारदर्शी सरकार. सरकार खूप पारदर्शी आहे म्हणजे काय? नागरिकांसाठी चालवली जाणारी विकासाची कामं जी आहेत, ते विकासाच्या कामांमध्ये जो होणारा खर्च आहे, हा खर्च भ्रष्टाचार होता कामा नाही, त्याला पारदर्शीपणा म्हणायचं. दफ्तर दिरंगाई होता कामा नाही, लालफितीचा कारभार असता कामा नाही, याला आपण म्हणू शकतो पारदर्शकता, ट्रान्सपरन्स. अगदी स्वच्छ प्रशासन कसं चाललं पाहिजे? स्वच्छ. कुठल्याही कामासाठी नागरिकांकडून पैसे घेता कामा नाही, हे अभिप्रेत आहे पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामध्ये गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. म्हणजे पहिलं कसं असायचं,
की प्रशासकीय अधिकाऱ्याला काही विचारलं गेलं किंवा सरकारला जाब विचारायचं म्हटलं जनतेने की सरकार म्हणायचं नाही हे गोपनीय आहे आम्हाला ते दाखवता येत नाही. आता सगळं पारदर्शी झालंय. 2005 साली माहितीचा अधिकार आला भारतामध्ये, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट RTI 2005. स्वीडन देशाकडून आपण तो घेतला, त्या देशामध्ये तो होता माहितीचा अधिकार. आपल्या देशामध्ये त्याची पद्धत अवलंबण्यात आली. 2005 ला तो कायदा आला. आता या कायद्यानुसार लोकांना शक्य झालंय सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यास सोपं झालेलं आहे. म्हणजे आता जर सामान्य नागरिकाने 10 रुपयाचा माहितीचा अधिकार जर दिला तर शासकीय कामाचा लेखाजोखा अगदी 10 रुपयाच्या अर्जाचं उत्तर म्हणून द्यावा लागतो. संबंधित अधिकाऱ्यांना जर तशा प्रकारचा माहितीचा अधिकार दिला नाही तर त्याला दंड देखील सरकारनं ठोठावलेला आहे. मग जिल्ह्याच्या पातळीवरती जिल्हाधिकारी हे माहिती अधिकारी असतात अंतिम, त्यानंतर राज्याचे माहिती अधिकारी असतात पुन्हा हे जबाबदार अधिकारी. राज्य पातळीवरती राज्य माहिती अधिकारी म्हणून असतात. तिथपर्यंत हा मॅटर जातो. म्हणून खातं कोणतंही असू द्या, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, कृषी, कोणत्याही खात्याचा कारभार आणि त्यात चालणारा जे काही खर्च आहे विकास कामावर होणारा त्या कामाचा लेखाजोखा किंवा त्याची माहिती विचारण्याचा अधिकार प्रत्येक सामान्य नागरिकाला माहितीच्या अधिकारामार्फत 2005 सालच्या मिळालेला आहे हे विसरता कामा नये. म्हणून आता प्रशासकीय कामांमध्ये आणि शासनाच्या कामामध्ये विकास कामांमध्ये आता पारदर्शीपणा आलाय. आणि हे पारदर्शिता हे सुशासनाचं मूल्य अतिशय महत्वाचं आहे. पारदर्शीपणा असेल तर सुशासन चालेल. जर सगळंच अंधारात चालत असेल तर चालणार कसं? किती खर्च झाला आहे विकास कामांवर? तो तेवढा अपेक्षित आहे का? 200 कोटीचं गरज होती का त्या कामाला? का 150 कोटीमध्ये ते काम होणार होतं? वरचे 50 कोटी गेले कुठं? असे अनेक प्रश्न आता नागरिकांना विचारत आहेत. अगदी नागरिक आता डांबर कडी मुरमासही निषेध लावायला लागला माहितीचा अधिकार आहे. म्हणून काम करणाऱ्यांना सुद्धा आता व्यवस्थितपणे चोकच काम करावं लागतंय आणि प्रशासनाला आता पारदर्शी राहावं लागतंय. ट्रान्सपरन्स, एकदम स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं प्रशासन असलं पाहिजे हे सुशासनामध्ये अपेक्षित आहे. प्रतिसादात्मक हे सुशासनाचं आणखी एक मूल्य आहे. यामध्ये सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादित सेवा देणं आवश्यक आहे. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादित सेवा देणं आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेत आणि त्यानुसार धोरण आखणी करत. विविध संस्था आणि त्याच्या प्रक्रिया यामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादित सेवा देणं आवश्यक आहे. म्हणजे एखादं विकासाचं काम आहे, त्या कामाची डेडलाईन ठरवली जाते किंवा हे काम आम्हाला शासन म्हणतं की हे काम आम्हाला 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये पूर्ण करून हवं आहे. तेव्हा खाजगी संस्था किंवा विविध संस्था यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि कालमर्यादेच्या आत सेवा देणं अपेक्षित आहे आणि नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत त्यांना त्वरेने निर्णय घेणं त्यानुसार अंमलबजावणी करणं धोरण आखणं गरजेचं असतं. आता पुढचं मूल्य म्हणजे सुशासनाचं ते म्हणजे सहमती दर्शक हे मूल्य. साधारणमध्ये काय प्रतिसाद द्यायचा वेळेवर सहमती दर्शक मध्ये काय बघा, प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. मग समाज विविधता अर्थ काय? भारतीय समाज, अमेरिकन समाज, चायनीज समाज, युरोपियन समाज, आफ्रिकन समाज असा समाजाचा अर्थ सोसायटी. त्या संस्कृतीवरूनच त्याचं सोसायटी असं नाव पडतात. सबंध भारताच्या संस्कृतीला आपण भारतीय समाज म्हणतो, इंडियन सोसायटी. तस प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यांवर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये संवाद होणं अभिप्रेत आहे. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये समाजामध्ये विविध घटक असतात. शहरी,
Grami, Nagri, Adivasi, maka tidak sama. Terpaksa yang satu begitu terwakil diawasi karena lokanta sama, senggatin kamgaran sama, senggatin kamgaran sama, gerini kamgaran sama, audiogi citra menjadi kamgaran mereka kamgaran, sheti awasi akhirnya dasar sekeran sama, gramin bahagia tidak sama, berikan di karena sama, pudar lela sama, pandra pesha warga menjadi power nara sama. शैली वस्तूंचा अधीन झालेला चंगळवादी समाज असं शहरी भागातील मुंबई सारख्या शहरातील लोकांचं वर्णन आपल्याला करता येईल तेव्हा अशा या समाजामध्ये वेगवेगळा संवाद होणं अपेक्षित अभिप्रेत आहे यामुळे संपूर्ण समाजात हित कशात आहे आणि ते कसं साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यात मदत शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठी उद्दिष्ट कशी साध्य करता येतील या बाबतीत व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो अलीकडे आता एक मुद्दा खूपच प्रचलित झालेला आहे जगभर तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास म्हणजे असा विकास की यानंतर आपल्या नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांना कोणत्याही नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता आणि तरतूद करायची वेळ आली नाही असा विकास त्याला आपण शाश्वत विकास स्वतःच्या तर गरजा आपण भागवायच्या पण पुढच्या पिढीसाठी आपण त्या राखून ठेवायच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे त्याला शाश्वत आणि मग सहमती दर्शन या तत्वामधून आपल्याला काय होत आहे तर मानवी विकास शाश्वत बनवण्यासाठी उद्दिष्ट कशी साध्य करता येईल या बाबतीत व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो हे सुशासनाचं पुढचं मूल्य आहे आता त्याच्या पुढे म्हणजे समता आणि समावेशकता समता असली पाहिजे प्रशासन हे समतेवर आधारित असलं पाहिजे आणि तेव्हा तर समावेशकता येईल समाजातील हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजवण्यावर अवलंबून असत समाजाचं हे त्याग आहे माझं काही येणं लागत नाही आणि माझा काही त्याची संबंध नाही असं म्हणून जमत कारण मी देखील त्या समाजाचा एक घटक आहे आज ज्या समाजावरती वेळ आलेली आहे आज जो समाज संकटात आहे आज जो समाज अडचणीत आहे आता बघा पाऊस भरपूर पडलाय यात शेतकरी वर्गाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शहरी भागातील लोकांनी असं म्हणून जमत नाही आपलं काय आपण तर चांगल्या बाबा व्यवस्थित आपल्याला काही टेन्शन नाही शेतकऱ्यांचं वाहन गेले जाऊ दे नाही त्याच्याशी माझा प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या संबंध येतो शेतकऱ्याने पिकवलं तर आम्हाला खायला मिळतं म्हणजे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीचा संबंध आमचा सुद्धा आहे म्हणजे समाजातील सर्व सदस्यांच्या मनात आपण समाजाचा भाग आहोत मी जरी शहरी भागामध्ये राहत असतो तरी ग्रामीण भागातला बांधव हा माझाच भाग आहे त्यानं पिकवलं त्यानं उत्पादित केलं तर मला खायला मिळणार तेव्हा ही भावना एकमेकांच्या मनामध्ये रुजवून आणून गरजेचं असतं कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी आता आदिवासी समुदाय ग्रामीण समुदायामध्ये काही वंचित आणि दुर्लक्षित किंवा दुर्बल असा समाज आहे अंध आहे अपंग आहे असाही काही घटक आहे समाजामधला या सर्वच समाजातील घटकाला असं वाटता कामा नये की मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा चाललेला आहे अंध अपंगांसाठी म्हणून तर शासनानं वेगळ्या शाळा काढल्या मुकबधिरांसाठी शाळा काढलेल्या आहेत मतिमंदांसाठी वेगळ्या शाळा आहेत अपंगांच्या सुद्धा क्रीडा स्पर्धा होता हे कशाचं धोतं काय की या लोकांना सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे हे सुद्धा समाजाचे घटक आहे त्यांना असं वाटता कामा नये की आपला या समाजामध्ये काही आदर आपल्याला काही किंमत किंवा आपल्याला कोण विचारत आहे का नाही किंवा आम्ही या समाजाचे कोण आहोत ते सुद्धा या समाजाचे घटक आहे की भावना मनामध्ये असली पाहिजे कोणाच्याही मनामध्ये आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत असं वाटतं का आता काही आदिवासी समुदाय आहे त्या समुदायामध्ये काही अंधश्रद्धा आहेत त्यांना शिक्षणापासून जरा थोडंसं ते वंचित आहे म्हणून आता शासनानं आदिवासी
आदिवासी पाड्यांवरती सुद्धा शाळांची सोय केलेली आहे. एक शिक्षकी शाळा असेल, दोन शिक्षकी शाळा असेल, तिथल्याही मुलांना शिकण्याचा अधिकार आहे. आणि शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून समाजापासून शिक्षणापासून वंचित राहिलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं पाहिजे आणि आणणं गरजेचं आहे. त्यांच्या मनामध्ये अशी अपराधी भावना वाटता कामा नये की मी निरक्षर आहे, मी शिकलेलो नाही, मी अशिक्षित आहे, माझ्या इतर शहरी समाजाशी माझं कसं जमणार, मी कोणता व्यवसाय करणार, अशा अडचणी येता कामा नये. म्हणून कोणाच्याही मनात अशी भावना नसावी की मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा आहे. यासाठी सर्व गटांना, विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी संधी दिली पाहिजे. म्हणून बघा, सरकार यावरती, प्रशासन यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. म्हणून आपण सुशासनाची मूल्य शिकतोय. सुशासनामध्ये तेच आहे, समता आणि समावेशकता. समता प्रस्थापित केली तर वंचित, दुर्लक्षित, दुर्बल असा समाज समावेशक होईल. म्हणजे पुढारलेल्या समाजाच्या प्रवाहामध्ये तो देखील समाज येईल. त्याला समावेशकता असं म्हणे आणि त्याला आणायचा समाजात. आणि सरकार काहीतरी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता बघा, जे भटकंती करणारा समाज असतो, ऊसतोड वगैरे कामगार, त्यांच्या मुलांसाठी साखर शाळा सरकारनं काढलेल्या आहेत. जिथं ते ऊसतोडीत करतात तिथं त्या भागामध्ये ते कुठेही शाळेमध्ये त्या मुलांना घालू शकतात. पारधी समुदायासाठी त्यांना स्वतंत्र शाळा काढलेल्या आहेत. आदिवासींसाठीच्या शाळा पाड्यावरती आहेत. ठाणे, नंदुरबार, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त आदिवासींचा असणारा जिल्हा म्हणजे नंदुरबार. या जिल्ह्यामध्ये बघा, खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनानं योजना, तिथं आदिवासी विकास महामंडळ, स्वतंत्र मंत्रालय महाराष्ट्र शासनाचं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती सरकार या पाठीमागे राहिलेल्या समाजाला, पुढारलेल्या समाजाच्या मुख्य प्रमाणे आणण्याचं काम करत आहे. परिणामकारकता आणि कार्यक्षमता हा मूल्य पुढचं मूल्य आहे. अगदी मूल्य अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला टप्प्याटप्प्याने शिकणं गरजेचं आहे. सुशासनाची मूल्य, सहभागात्मक, कायद्याचं राज्य, पारदर्शकता, निसादात्मक, सहमती दर्शक, समता आणि समावेशकता, यानंतर पुढचं मूल्य आपण पाहत आहोत, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. आता सरकार हे कसं असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे. प्रशासन हे इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि शिवाय ते कार्यक्षम असलं पाहिजे. गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे, ऍक्टिव्ह गव्हर्नमेंट आणि इफेक्टिव्ह गव्हर्नमेंट असलं पाहिजे. नुसतंच आमचं सरकार, मग ब्रिटिश काळामध्ये होते तरी सरकार होतच ना आपल्यावरती, पण ते ब्रिटिशांचं सरकार होतं. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदे व्हायचे, परंतु ते सगळे जाचकच कायदे होते. आम्हाला तर तो स्वतःचा विकास साधताच येत नव्हता. आता आपलं सरकार आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताचं सरकार हे भारताच्या जनतेचं आहे. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. आता सांग, आता गॅसची गरज आहे समजा, स्वयंपाकासाठी लागणारा गॅस किंवा स्वयंचलित वाहनासाठी लागणारा लिक्विड पेट्रोलियम गॅस किंवा कॉम्प्रेसर नॅचरल गॅस CNG LPG वगैरे वगैरे, आपण ऊर्जेची साधनं बघतो. हे ऊर्जेची साधनं हे तेल उत्पादन किंवा उत्खनन करणारे ते काही प्रायव्हेट कंपन्या सुद्धा आहेत. जसं की रिलायन्सची अंबानीची कंपनी आहे, भारत सरकारची ONGC आहे जे तेल उत्पादन करते, भारत पेट्रोलियमची कंपनी आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी आहे. ह्या सगळ्या कंपन्या काय करतात, उत्खनन करतात तेलाचं, क्रूड ऑइलचं, आणि त्यापासून मग परत लोकांच्या गरजा भागवल्या जातात. म्हणजे सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी, समाजात वेगवेगळ्या संस्था आहेत पण त्या खासगी असतील किंवा लोकांनी एकत्रित येऊन तयार केलेली असतील, आणि प्रक्रियेतील साधन संपत्ती जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, भूगर्भामध्ये दडलेली आहे, समुद्राच्या तळाशी आहे किंवा जंगलामध्ये वनामध्ये आहे, ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करायच्या. समाजाची काही गरज आहे का, ऊर्जाही समाजाची गरज आहे, शिक्षणही समाजाची गरज आहे, आरोग्य समाजाची गरज आहे, अन्न समाजाची गरज आहे, वस्त्र निवारा, या पाच मूलभूत गरजा तर आहेत आहेत. याच्याही पलीकडे जाऊन समाजाच्या आणखीन काही गरजा आधुनिक युगामध्ये आता वाढतच चाललेल्या आहेत. गरजांची पूर्तता करता करता सरकारला नाकी नुयायला लागले, इतक्या लोकांच्या गरजा वाढायला लागलेल्या आहेत. आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर केला पाहिजे. सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे
नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून पर्यावरणाचं संरक्षण करायचं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता बघा, मी ज्या डायाचा उपाय आहे प्लायवूडचा आहे, लाकडाचा आहे, याचं लाकूड जंगलामध्ये सापडतं आणि आता मला सांगा ही प्लायवूडची गरज आहे समाजाला, सांगा फर्निचर करणं, बेंच बनवणं, बाकडे बनवणं वगैरे वगैरे इमारतीसाठी लागणारं लाकूड, म्हणून काय मी जंगलामधलं लाकूड प्रचंड प्रमाणामध्ये तोडणार का? प्रचंड प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड झाली तर नैसर्गिक संतुलन बिघडेल, पर्यावरणाचं संतुलन होईल आणि मग अहितकारक बदलाला सामोरं जावं लागेल. म्हणूनच त्यातून मग पुन्हा अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, रोगराई, महामारी, सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, जंगलाला लागणारे वणवे, अशा नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरं जावं लागतंय. ड्रास्टिक चेंजेस अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणामध्ये आणि निसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अहितकारक बदल व्हायला. आता आता नवीन ताजा तुम्ही ताजी घटना बघा, पर्यावरणाचा समतोल कसा बिघडलाय. आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये किंवा जे बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ असायचं ते समुद्र मार्गानेच अरबी समुद्राकडे जायचं, हिंद महासागर. हे आता पहिली वेळ असेल की पठारी भागातून आणि जमिनीवरून चालते, त्यामुळे आपल्याकडे 2-3 दिवस झालं प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो. हा सुद्धा एक पर्यावरणामध्ये झालेला अहितकारक बदल म्हणावा लागेल. उत्तरदायित्व शेवटचं तत्व आहे. उत्तरदायित्व परिणामकारक आहे, कार्यक्षमतेमध्ये कळालं, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आणि मानवाच्या गरजा पूर्ण करायचे शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्तरदायित्व. सुशासनात उत्तरदायित्व संकल्पनेला खूप महत्व आहे. अकाउंटेबिलिटी हे माझं काम आहे, हे आमचं काम आहे, ही जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. केवळ शासकीय संस्था नाही तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्या. जनतेच्या प्रति उत्तरदायी असायला हवं. उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं काम एखाद्या खाजगी कंपनीने केलं, त्यांना म्हणायचं का त्या खाजगी कंपनीनं की नाही या हे जे करार आहे तो माझा आणि सरकारचा आहे, मी रस्ता करून दिला, आता चाला कसं चालायचं तसं. तसं नाही, त्या कंपनीनं उत्तरदायी असलं पाहिजे की हे नागरिकांच्या हिताचा रस्ता झाला पाहिजे, हे नागरिकांच्या हिताची कामं झाली पाहिजे, अशा जनतेच्या हिताचं झालं पाहिजे. हे उत्तरदायित्व त्या कंपनीकडे असायला हवं. निर्णय कोण घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थेमार्फत घेतले ही बाह्य घटकांवर घटकांनी यावर कोणी कोणाला उत्तरदायी अवलंबून असतं. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचं राज्य असणं गरजेचं आहे. पारदर्शकता आणि कायद्याचं राज्य या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत उत्तरदायित्वासाठी. म्हणून आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, संविधानानुसार देश चालतो. या ठिकाणी आपली सुशासनाची मूल्य संपली. पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो, यावर सुशासन अवलंबून शासन तर काम करतय. शासना शब्द आम्ही सातत्याने ऐकलेला आहे, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट, पण आधुनिक काळामध्ये आधुनिक लोक प्रशासनामध्ये आता हे निष्ठ शासन असून उपयोगाचं नाही तर ते सुशासन झालं पाहिजे. त्यासाठीची मूल्य सहभागात्मक, कायद्याचं राज्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, सहमती दर्शक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व ही त्याची मूल्य आहेत. यानंतरचा भाग पुढच्या तासामध्ये.